उस्मानाबाद तालुक्यातील वेरुळ येथील भोसले स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी 16 समितीच्या पाठीशी आम्ही आहोत. यापुढे पूर्ण ताकदीने उभे राहणार असून पुढच्या वर्षी छत्रपतींचा वारसदार असणाऱ्या सर्व घराण्यातील राजे व सर्व सरदारांचे वारसदार यांना एकत्रितपणे निमंत्रण करून जगाने कधीही न अनुभवलेल्या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन वेरुळ येथील भोसले स्मारक वतीने करूयात असे प्रतिपादन मनोज जरंगे पाटील यांनी वेरुळ येथे केले आहे. वेरुळ येथील भोसले स्मारकावरती परिस्थितीत काही आली तरी माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणारा आणि पुढच्या वर्षी 16 हा आपण सेवेकरी बनून भव्य दिव्य असे करूया असे प्रतिपादन संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वेरुळ येथे बोलताना केले. 16 समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार व वेरुळ ग्रामस्थ यांच्या वतीने स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांच्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय द्विदिवसीय जयंतीचे आयोजन सोमवारी वेरुळ येथे भोसले स्मारक येथे करण्यात आले होते. 2 दिवस चाललेल्या या सोहळ्यात रविवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला तर सोमवारी सरदार घराण्याचे वंशज सह मनोज जरांगे यांची भव्य मिरवणूक अभिवादन व्याख्यान भाषण संपन्न झाले. तर या सोहळ्यास विश्वातील सर्व मोठी शिवजयंती साजरी करणारे शिवकालीन गायकवाड घराण्याचे वंशज अमितदादा गायकवाड, पुणे मुंडवा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याचे वंशज सरसेनापती राजेंद्र उर्फ संग्रामसिंह दादा मोहिते पाटील, सरन नोबत एसाजी कंक यांचे वंशज रवींद्रजी कंक, सरदार कान्होजी जेदे यांचे वंशज सरदार युवराजजी जेदे, छत्रपती शिवरायांच्या धर्मपत्नी सकराबाई साहेब यांचे ज्येष्ठ बंधू, तसेच महाराजांचे प्रमुख अंगरक्षक कृष्णाजी उर्फ बंकी गायकवाड यांचे 11वे वंशज सरदार संतोषराजे गायकवाड, शिवनेरी जुन्नर सरदार झुंजराव मरळ यांचे वंशज सरदार प्रतीपदादा मरळ, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, सुभेदार विक्रमसिंह मालुसरे, सरदार हंबीराव शिळीमळकर यांचे वंश सरदार मंगेशराव शिळीमळकर, सरदार गोदाजीराव जगताप यांचे वंशज मंत्राव जगताप आदींची उपस्थिती होती. रामलाल निंभोरे, AI News, खुलताबाद.